समाजाचे आराध्य दैवत, मानवतावादी, विज्ञानवादी थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे तुगलकाबाद दिल्ली येथील मंदिर दिल्ली प्रशासनाने पाडल्यामुळे हे मंदिर पुन्हा तिथेच निर्माण करावे याकरिता राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी चर्मकार समाजाच्या वतीने विविध घोषणाबाजी करत केंद्र आणि दिल्ली सरकारचा निषेध करत त्याच ठिकाणी पुन्हा मंदिर बांधण्याची मागणी केली. चर्मकार समाजाचे आराध्य दैवत, मानवतावादी, विज्ञानवादी थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे तुगलकाबाद दिल्ली येथे मंदिर होते. या मंदिराला दिल्ली सम्राट सिकंदर लोधी यांनी गुरु रविदास महाराजांना गुरु मानून दक्षिणेच्या स्वरूपात 12 एकर जमीन दान दिली होती. त्याच हातभाऱ्यावर अशी नोंद देखील आहे. तर या मंदिराचा जीर्णोद्वार तत्कालीन उपपंतप्रधान स्वर्गीय बाबू जगजीवन राम यांनी केले होते. असे असताना देखील केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांनी संगनमत करून हे पाडलेले आहे. त्यामुळे देशातील सर्वच चर्मकार समाजात संतापाची लाट उसळलेली आहे. यामुळे तात्काळ थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे तुगलकाबाद दिल्ली येथे मंदिर बांधण्यात यावे यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले आहे. दिल्ली येथील तुगलकाबाद येथील संत गुरु रविदास महाराजांचे मंदिर या मनुवादी सरकारने पाडलेले आहे. या मनुवादी सरकारमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा काही मनुवादी लोक बसलेले आहेत. अनेक हजारो वर्षापासून या वंचित, पीडित, दलित, शोषित वर्गाला न्याय हा वर्ग हा हे समाज देऊ शकला नाही किंवा हा केंद्र सरकारच्या केंद्रस्थानी जे बसलेले सत्ताधारी आहेत ते देऊ शकले नाहीत. या सरकारने फार मोठा मागासवर्गीयांसाठी किंवा मागासवर्गीयांचे श्रद्धास्थान असलेले संत गुरु रविदास यांच्या मंदिराला धक्का देऊन आमच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. आमच्यावरती फार मोठा प्रहार केलेला आहे. आमची प्रमुख मागणी अशी आहे की त्या ठिकाणी गुरु रविदासांचं मंदिर हे त्याच ठिकाणी हे ताबडतोब झालं पाहिजे. अन्यथा जर झालं नसेल, होणार नसाल, तर त्या ठिकाणी आम्ही हा लढा तसाच देशभर सुरू ठेवू आणि संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी गुरु रविदासांचं मंदिर स्थापन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागणी करू. आणि जर सरकारने आमचं मागणी मान्य केली नाही तर आम्ही सर्व लोक, चर्मकार समाज असेल, बहुजन समाजातील लोक असतील, जे गुरु रविदासांना मानतात, त्या विचारांना मानतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, असा सर्व वर्ग त्या ठिकाणी कडक आंदोलन करू आणि या ठिकाणी आम्ही ते मंदिर स्थापन करू. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी निलेश राऊत, बुलढाणा.